श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मोक्षदा एकादशी, जी उद्या 22 डिसेंबरला आहे. तर या दिवशी आपल्याला एका ठिकाणी एक पान हे ठेवायचं आहे. यामुळे तुमच्या जीवनातील ज्या पण काही अडचणी असतील तर त्या 100% नष्ट होतील. तुमच्या आयुष्यातील संकटे दुःखे तरीही दूर होतील. आता मोक्षदा एकादशी जी आहे तर ही 2023 वर्षातील शेवटची एकादशी तिथी आहे आणि ही तिथी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असते. एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे 22 डिसेंबर 2023 शुक्रवारी सकाळी 8:16 ते 23 डिसेंबर 2023 शनिवारी सकाळी 7 ही एकादशी असणार आहे. आता ही एकादशी तिथी यावेळेला 2 दिवस आलेली आहे, त्यामुळे पहिल्या दिवसाला आपण स्मार्त एकादशी असं म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवसाला भागवत एकादशी तर असं म्हटलं जातं. या दोन्हीही दिवशी आपल्याला एकादशीचे नियम पाळायचे आहेत, परंतु एकादशीचं जे व्रत आहे तर ते 22 डिसेंबरलाच केले जाणार आहे. म्हणजे मोक्षदा एकादशी ही 22 डिसेंबरलाच आहे. तर या दिवशी आपल्याला माहीत आहे की श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. त्यासोबतच सध्या सुरू आहे तो म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीकृष्णांच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर श्रीकृष्णांची पूजा केली तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्ती होते. तसेच आपल्या जीवनातील ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत तर त्या मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला एक पान हे आपल्याला श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा. तुमचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमची देवपूजा करता तर त्यावेळेला देवपूजा केल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची किंवा प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतातच तर त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करायची आहे. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर देवघरात एका बाजूला ही पूजा करा, जागा नसेल तर तुम्हाला एका बाजूला तुम्ही पाटावरती चौरंगावरती ही पूजा करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडा, त्याभोवती छान अशी रांगोळी काढा आणि सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही तुपाचा दिवासुद्धा लावू शकता किंवा तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. आणि या अग्नीच्या साक्षीने आपल्याला बाळकृष्णांची किंवा श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे किंवा तुम्ही विठ्ठलाची पूजासुद्धा करू शकता. हे सगळे जे आहेत तर ते श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहेत, त्यामुळे तुम्ही कोणाचीही जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल. आता आपण हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजासुद्धा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिची पूजा करा, विधिवत अभिषेक करा स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा पुन्हा स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून आपल्याला या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. म्हणजे आपण नेहमीप्रमाणे जशी पूजा करत असतो त्याप्रमाणेच, परंतु आपल्याला फक्त विधिवत म्हणजे अभिषेक करून ही पूजा करायची आहे. आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती तामणामध्ये ठेवा, त्यालासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि यानंतर या मूर्तीला आपल्याला गंध अक्षता फुले अर्पण करायची आहेत. अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि अशा प्रकारे श्रीहरी विष्णूंची किंवा श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक पान हे श्रीकृष्णांना किंवा श्रीहरी विष्णूंच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. बघा, तुम्ही जरी उपवास करत असाल, एकादशीचं व्रत करत असाल नसाल, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. काही कारणाने एकादशीचा उपवास करणे व्रत करणे शक्य होत नाही, परंतु तुम्ही पूजा मात्र करू शकता. तसेच हे जे उपाय असतात तर ते उपायसुद्धा करू शकता. असं काही नाही की तुम्ही व्रतच केले पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही हे उपाय करू शकता. तुम्ही व्रत उपवास केले नाहीत तरीही चालेल, तुम्ही नक्कीच हे जे उपाय आहेत तर ते करू शकता. आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करून झाल्यानंतर त्यांना आपल्याला निरंजन अगरबत्तीने ओवाळायचं आहे. यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही शेंगदाणे, गुळ खोबरे, ड्रायफ्रूट्स, खडीसाखर तर या गोष्टीसुद्धा ठेवू शकता. आणि यावरती आपल्याला एक पान ठेवायचं आहे, ते म्हणजे तुळशीचं पान. तुळशीची जी पाने आहेत ती एकादशीच्या दिवशी
तोडली जात नाहीत, त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशीच ही पाने म्हणजे आजच तुम्हाला ही पाने तोडून ठेवायची आहेत आणि नैवेद्यावरती आवर्जून तुळशीपत्र ठेवायचं आहे, कारण श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते नैवेद्य तुळशीपत्राशिवाय स्वीकारत नाहीत. आता आपल्याला एक जे पान आहे तर ते कसं अर्पण करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि यानंतर श्रीहरी विष्णूंचं एक नाव घ्यायचं आहे. म्हणजे श्रीहरी विष्णूंची जी सहस्रनामं आपण म्हणतो, विष्णू सहस्रनाम, तर तुम्हाला 1000 वेळेला हे एकच पान घ्यायचं आणि ते अर्पण करायचं आहे. तर ते कसं अर्पण करायचं, तर एक पान घ्यायचं तुळशीचं, श्रीकृष्णांच्या किंवा विष्णूंच्या चरणावरती अर्पण करायचं, त्यांचं एक नाव घ्यायचं, पुन्हा हे पान काढून घ्यायचं, पुन्हा त्यांचं दुसरं नाव घ्यायचं, हे पान अर्पण करायचं, पुन्हा काढून घ्यायचं, तिसरं नाव घ्यायचं, हे पान अर्पण करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही एकाच पानाचा वापर करून हे पान 1000 वेळा अर्पण करू शकता. त्यामुळे 1000 पाने अर्पण केल्याचे पुण्य मिळते, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 1000 पानेसुद्धा तुळशीची घेऊ शकता आणि एक पान घ्यायचं, त्यानंतर विष्णूंचं एक नाव घ्यायचं, त्यानंतर ते अर्पण करायचं, दुसरं पान घ्यायचं, विष्णूंचं दुसरं नाव घ्यायचं, त्यानंतर ते अर्पण करायचं. तर अशी तुम्ही 1000 पानेसुद्धा विष्णूंना अर्पण करू शकता. तुम्हाला एक पान अर्पण करा, 21 करा, 51 करा, 160 करा, किंवा 1000 पाने अर्पण केलीत तरीसुद्धा चालेल. आणि विष्णू सहस्रनामातील जी 1000 विष्णूंची नावे आहेत तर ती घेऊन आपल्याला ही पाने श्रीकृष्णांना किंवा विष्णूंना अर्पण करायची आहेत. आता ही पाने अर्पण करताना आपल्याला जी नावे घ्यायची आहेत तर त्यातील काही नावे मी तुम्हाला सांगते. जसं की काय करायचं आहे, एक पान घ्यायचं, विश्वम म्हणायचं, अर्पण करायचं, त्यानंतर दुसरं पान घ्यायचं, विष्णू म्हणायचं, अर्पण करायचं, तिसरं घ्यायचं, वषटकार म्हणायचं, अर्पण करायचं, चौथं घ्यायचं, भूतभव्य भवत प्रभू म्हणायचं, अर्पण करायचं, पाचवं घ्यायचं, भूतकृत्य म्हणायचं, अर्पण करायचं. तर अशा प्रकारे ही पाने जी आहेत तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे. शक्य असेल तर 11 माळी जप करा, किंवा तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे. विष्णूंची जेवढी होईल तेवढी या दिवशी पूजा उपासना ही आपल्याला करायची आहे. श्रीहरी विष्णूंची आपण जेवढी उपासना करू तर तेवढे आपल्याला माता लक्ष्मीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात, कारण ज्या ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सुद्धा असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहावा, तर यासाठी आपल्याला हा तुळशीच्या पानाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. मग तुम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे विश्वम, विष्णू, वषटकार अशी नावे घ्या, किंवा ओम वासुदेवाय नमहा, ओम कृष्णाय नमहा, ओम केशवाय नमहा, तर असे जे मंत्र आहेत तर हे मंत्र म्हणतसुद्धा आपण तुळशीपत्र जी आहेत तर ती अर्पण करू शकतो. तसेच तुम्ही चंदनाने तुळशीपत्रावरती श्रीहरी लिहूनसुद्धा हे पान अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. फक्त लक्षात ठेवा की एकादशीच्या दिवशी तुळस ही तोडली जात नाही, आपल्याला ही पाने अगोदरच तोडून ठेवायची आहेत. त्यासोबतच आपल्याला या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही, कारण एकादशीचं जे व्रत आहे तर ते तुळशी मातेचंसुद्धा असतं, त्यामुळे हे नियमसुद्धा पाळायचे आहेत.